वीर शिवा काशीद। वीर शिवा काशीदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला। 12 बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे। मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालवणे, गड चढणे, उतराई करणे, लढाई करणे हा त्यांचा दिनक्रम असे। मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूच्या गोटातून माहिती काढण्यासाठी ते पटाईत होते। शिवा काशीदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते। दिनांक 2 मार्च 1660 रोजी आदिलशहाने अफजलखानांच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले होते। तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्ता खान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात तळ ठोकूनच होता। त्यावेळेस स्वराज्यावर दुहेरी संकट आलेले होते। शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते। जोहरने 35,000 पायदळ, 20,000 घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला होता। महाराज गडावर अडकून पडलेले होते। पावसाळ्याचे दिवस होते। पन्हाळा किल्ल्यावर जास्त थांबणे म्हणजे धोक्याचेच होते। वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती काढली। हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले। विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला। शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला। खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले। दिनांक 12 जुलै 1660 आषाढी पौर्णिमेची रात्र, त्या रात्री 10 सुमार होता शिवराय पन्हाळगडावरून निघाले। पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली। रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबतच 600 निवडक मावळेही निघाले आणि सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले। पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या। पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती। हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते। शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहेत, मग कशाला या वादळी पावसात मोर्चावर उभे राहायची, करा उपदारा। अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते। झाडाझुडपांमधून आणि खाच खळग्यांमधून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती। पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखलखत होत्या। पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या। छावणींच्या सांदीसपट्टीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली। वेढ्यापासून पालखी पुष्कळच दूर गेली, एवढ्यातच घात झाला। जोहरच्या हेरांनी पालखी ओळखली। आता ठरल्याप्रमाणे हेरलेली पालखी घेऊन 15-20 लोक मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली। शत्रूंचा पाठलाग अटळ होता आणि खरोखरच जोहरची फौज सिद्दी मसाऊदच्या बरोबरच पाठलागावर निघाली। थोड्याच वेळात त्यांनी पालखीला गराडली आणि मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत। पालखीसकट महाराज कैद झाले आणि सिद्दीच्या छावणीत दाखल झाले। सिद्दीसमोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले काहीतरी गडबड आहे। चौकशी झाली आणि कळले की हा तर शिवा नावे आहे। सिद्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले, शिवाजीराजेसाठी 1,000 वेळा मरावयासही तयार आहे। शिवाजीराजे कोणाशी सापडणार नाहीत। हे ऐकून सिद्दीने शिवा काशीदांचे शिर कलम करण्याचा आदेश फरमावला। आता पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला। नुसताच मनस्ताप, पश्चाताप आणि चिडचिड। घोड्याला टाच मारून अवघे एलगारत निघाले। वाटेतील गुडघा गुडघा चिखल तुडवीत। इतिहास शिवा काशीदांचे धाडस
प्राणांची आहुती कदापि विसरू शकणार नाही, कारण शिवाकाशीतसारख्या मावळ्यांच्या बलिदानांमुळेच स्वराज्यांचे देखणे स्वप्न शिवराय साकार करू शकलेले. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवाकाशीत यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारलेली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे. शौर्य स्मारकांत वीर शिवाकाशीत यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे 3 म्युरल साकारली आहेत. पहिल्या म्युरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवाकाशीत यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडी मार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. आणि तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवाकाशीत यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटलेला आहे. शिवाकाशीत वीर मरणास प्राप्त झाले, पण मरण्याआधी प्रहर दोन प्रहर का होईना एक सामान्य मावळा राजा झाला होता. स्वतःच्या मृत्यूच्या मुखात गेला जेणेकरून त्याचा राजा काही अंतर का होईना शत्रूपासून दूर जाईल. धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांची लाख मोलाची ती मावळे.